चाकणमधील यांत्रिक खडखडाट लॉकडाऊन संपेपर्यंत बंदच राहणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने पुन्हा महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या म्हणजेच PMRDA हद्दीतील उद्योग सुरू करण्यास परवानगी न देण्याचे आदेश दिल्याने वाहन उद्योगाची पंढरी चाकण आणि जिल्ह्यातील उद्योग चक्र लॉकडाऊनचा कालावधी संपेपर्यंत थांबणार आहे. मात्र पुणे जिल्ह्यातील कुरकुंब, इंदापूर आणि जेजुरी औद्योगिक वसाहतीतील सर्व प्रकारच्या उद्योगांना परवानगी दिली जाणार आहे. यापूर्वी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका, हिंजवडी RT पार्क तसेच जिल्ह्यातील सील केलेला परिसर सोडून अन्य क्षेत्रातील सर्व प्रकारचे उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या होत्या. मात्र आता PMRDA परिसराचा समावेश केल्याने चाकणसह PMRDA हद्दीतील पुणे जिल्ह्यातील उद्योगांना पुन्हा उभारी घेण्यात अडथळा निर्माण झाला आहे. जिल्ह्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच हवेली तालुका आणि जिल्ह्यातील काही भाग सील करण्यात आला आहे. राज्य शासनाने उद्योग सुरू होण्यासाठी परवानगी दिली जाणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता उद्योगांना परवानगी दिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने देखील PMRDA हद्दीतील उद्योगांना परवानगी न देण्याची सूचना केली आहे आणि त्यामुळे या हद्दीतील उद्योगांना परवानगी दिली जाणार नाही. पुणे जिल्ह्यातील विविध उद्योगांची संख्या 2,34,677 असून सुमारे 16.5 लाख कामगार या ठिकाणी काम करत असतात. तसेच जिल्ह्यात पिंपरी चिंचवड, इंदापूर, कुरकुंब, चाकण, जेजुरी, बारामती, रांजणगाव, हिंजवडी आदी ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. त्यापैकी कुरकुंब, जेजुरी आणि इंदापूर येथील औद्योगिक वसाहतीतील उद्योग याबाबत उद्योग विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे यांनी राज्य शासनाने PMRDA हद्दीतील उद्योगांना परवानगी देऊ नये असे आदेश दिल्याचं सांगितलं आहे आणि त्यामुळे चाकण परिसरातील उद्योगांना परवानगी दिली जाणार नाही. कुरकुंब, जेजुरी व इंदापूर औद्योगिक वसाहतीमध्ये मात्र परवाने दिले जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे वाहन उद्योगाची पंढरी असलेल्या चाकणमध्ये यांत्रिक खडखडाट लॉकडाऊन संपेपर्यंत बंदच राहणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. ब्युरो रिपोर्ट, पुणे लाईव्ह न्यूज, चाकण. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याच बरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनल वरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या YouTube चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.